नमस्कार, मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या या विशेष लाईव्ह मध्ये स्वागत करतोय. सीसीटीव्ही कॅमेरा हा खरं तर तिसरा डोळा समजला जातो, पण या तिसऱ्या डोळ्याला मोतीबिंदू झालाय अशा आशयाखाली आमचे देवगडमधील पत्रकार गणेश आचरेकर यांनी त्यांच्या वेब पोर्टलवरती एक बातमी केली आणि त्या बातमीनंतर थेट पोलिसांचा अर्ज हा जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. खरं तर प्रश्न असा आहे, देवगडमध्ये पोलिसांची पोलीसगिरी सुरू झाली आहे की काय असा प्रश्न या निमित्तानं पडतोय. नेमकी घटना काय होती, देवगड पोलिसांकडनं नेमका कशा पद्धतीचा जो चौकशी अर्ज आहे हा गणेश आचरेकर यांच्यापर्यंत पोहोचला, सर्व जाणून घेऊ. आपल्या सोबतीनं आहेत स्वतः गणेश आचरेकर. गणेश, सर्वप्रथम मी स्वागत करतो, आपण चांगले मित्र त्यामुळे चर्चा जी आहे ती आवाजावामध्ये न होता अरे तुरतच होईल, याचं कारण असं आहे ते थोडस आपण फील होईल. चांगले मित्र आहोत त्या पद्धतीमध्ये आपण बोलू. गणेश, खरं तर तिसऱ्या डोळ्याला, देवगड मधल्या तिसऱ्या डोळ्याला मोतीबिंदू झालाय अशा आशयाखाली तू तुझ्या शैलीमध्ये ते लिखाण केलंस, बातमी प्रसारण झाली. नेमकी काय घटना होती, नेमकी ती बातमी काय होती, ती सर्वप्रथम मला जाणून घ्यायची. साई, सर्वप्रथम तुमचे कोकणशाहीचे आभार मानू, कारण का पत्रकारांची दखल एका पत्रकाराने घेणे ही आमच्यासाठी मोठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण का आपल्या क्षेत्रात शक्यतो असो होताना कमी दिसतं. परंतु आज सर्वप्रथम तुम्ही आम्हाला हे तुमचं व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभारी आहोत. घटनाक्रम असा होता की 15 दिवसापूर्वी आपल्या देवगड व्यापारी संघटनेच्या वतीने देवगड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं होतं की सध्या पावसाचा हंगाम सुरू आहे, सीसीटीव्ही बंद आहेत, तर तुम्ही ते तत्काळ सुरू करावी अशी व्यापारी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. आणि त्या दिवशी 11 तारखेला देवगडचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आपत्तीकालीन व्यवस्था होती आणि आमदारांनी खुल्या मनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं की त्या तुमच्या समस्या आहेत, तुम्हाला काय भेडसावणाऱ्या समस्या तुमच्याकडून जर सुटत नसतील तर मला सांगा, जेणेकरून माझ्या माध्यमातून तुम्हाला मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. परंतु देवगडचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी कुठलीही तिथे वाच्छाद न करता, त्यांना कुठलीही कल्पना न देता त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली नाही. म्हणजे याच मतळ्याचा मी आधार घेऊन की जर आमदार, देवगडचे लोकप्रिय आमदार जर एवढं आव्हान करून देखील जर प्रशासकीय अधिकारी त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून देत नसतील, आणि त्याच संध्याकाळी मी देवगड पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यानंतर मी तिकडे बघितले ते टोटल 23 कॅमेरे होते, 23 कॅमेऱ्यापैकी 6 कॅमेरे चालू होते, बाकी तुम्हाला सर्व स्क्रीनवर दिसत असेल की बाकीचे सर्व कॅमेरे बंद होते. मग याच आशयाखाली मी बातमी केली की बाबा जर आमदार नितेश राणे एवढं आव्हान करून जर प्रशासकीय अधिकारी जर त्यांना सांगत नसतील आणि जर पडद्याआड ठेवत असतील तर उद्या भविष्यात जर अशी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार. अशा मतळ्याखाली जर अशा 17-17 कॅमेऱ्यांना जर मोतीबिंदू झाला असेल तर देवगडचे पोलीस निरीक्षक उघड्या डोळ्याने बघणार का असा सवाल उपस्थित करत या मतळ्याखाली मी बातमी छापली. आणि त्यानंतर देवगडच्या पोलीस निरीक्षकांना ती बातमी रुचली नाही. रुचली नाही म्हणजे ती 17 कॅमेरे बंद आहेत, आपले अपयश लपवण्यासाठी त्यांनी आमदारांना ही कल्पना देखील नाही, या मतळ्याखाली मी बातमी छापली आणि त्यांना हे रुचलं नाही, त्यामुळे त्यांनी थेट मला कायदेशीर नोटीस पाठवली की तुम्ही कसली शहानिशा. आता मला सांगा, एखाद्या आरोपीला आम्ही विचारलं तर तुम्ही चोरी केलीत का, तर तो सांगेल का मी चोरी केली आहे. त्या स्क्रीनवर स्पष्ट दिसत आहेत की 17 कॅमेरे बंद आहेत, तर आता त्यांना वेगळं जाऊन काय विचारणार आपण. आणि एकत्र अधिकारी असं सांगेल का आपलं चुकी झालेली गोष्ट आपली सांगेल का असं, खरं तुम्हाला तरी पटत का. ह्याच मंत्र्याखाली मी ती बातमी प्रसारित केली होती. खरं गणेश, खरं तर माझ्याकडे देवगड पोलिसांनी तुला जी नोटीस पाठवली आहे ती नोटीसची प्रत देखील माझ्याकडे. मी मुद्दा म्हणून कोकणशाहीच्या दर्शकांना ही नोटीस नेमकी काय ती वाचून दाखवतो अगदी थोडक्यामध्ये. खरं तर आपण देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे उघड्या डोळ्यांनी पाहणार का, व त्यामध्ये आपण पोलीस विभागामार्फत देवगड व जामसंडे शहरामध्ये बसवण्यात आलेले 17 सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद असून त्या संदर्भात पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे उघड्या डोळ्यांनी पाहत असून माननीय आमदार कणकवली देवगड मतदारसंघ यांनी तहसील कार्यालय येथे दिनांक 11/7/2023 रोजी घेतलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भात तयारीच्या सभेमध्ये आपले अपयश झाकण्याकरता चकार शब्दही काढला नाही. शहरातील 17 सीसीटीव्ही कॅमेरा यांना झालेला मोतीबिंदू पोलीस निरीक्षक बगळे दूर करतील का असा शहरवासियांकडून प्रश्न विचारला जात आहे, अशा स्वरूपात लेख प्रपंच केलेला होता.
हे सुरुवातीला पोलिसांनी आपल्याला दिलेल्या नोटिसीमध्ये उल्लेख केला आहे आणि त्यांनी शेवटाला सांगितलंय तरी साई ना आपण सर, तुमचा आवाज येत नाही याबाबतीत मला. तहानिशा करणं गरजेचं होतं. चुकीच्या माहितीच्या आधारे देवगड पोलीस ठाणे यांच्याकडे या संदर्भात कोणतीही खातरजमा न करता आपल्या चॅनलच्या माध्यमातून लेख प्रदर्शित केला. या संदर्भात लेखी म्हणणं 2 दिवसात देवगड पोलीस ठाण्यात मांडावं, अन्यथा आपल्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. खरं तर अशा पद्धतीची नोटीस देणं कितपत योग्य आहे अयोग्य या विषयावर तर गणेश आपण चर्चा करणार आहोत. तू बातमी प्रसारण केल्यानंतर बातमीचा इम्पॅक्ट देखील आला, नेमकं काय घडलं ते मला जाणून घ्यायचं. साई ना सर, तुमचा आवाज येत नाही. साई आवाज येत नाही. गणेश माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बातमी प्रसारण केल्यानंतर नेमकं काय घडलं, नेमका त्या बातमीचा इम्पॅक्ट काय आला तो सांगा. साई नेमकं काय झालं की बातमी मी 11 तारखेला प्रसारित केल्यानंतर थेट 13 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून भर पाऊस पडताना सीसीटीव्ही यंत्रणा काम करण्याची युद्ध पातळीवर तयारी झाली सुरू. आणि त्यानंतर देवगडातले बरेच सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची लगबग सुरू झाली आणि मी संध्याकाळी 6 वाजता थेट पोलीस स्टेशन मध्ये गेलो. म्हणजे कसली तमा न बाळगता पोलीस स्टेशन मध्ये गेलो. तर पोलीस स्टेशन मध्ये तिथे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी देखील आले आणि तिथे देखील एक दबक्या आवाजात चर्चा झाली की आचरेकरांच्या बातमीची एवढी दखल पोलीस प्रशासनाला घ्यावी लागली आणि इथे यंत्रणा सगळी काम करत आहे. मग त्यावेळेला गेलो तेव्हा फक्त न्यायमध्ये 13 कॅमेरे चालू झाले, म्हणजे 4 ते 5 कॅमेरे चालू व्हायचे, बाकी प्रक्रिया सुरू होती. असा त्यानंतर इफेक्ट झाला आणि त्याची माझ्याकडे सगळे फुटेज देखील उपलब्ध झाले की बाबा काम करते यंत्रणा, पोलीस स्टेशन मध्ये काम करते यंत्रणा, हे सगळी त्याबद्दलच्या देखील मी बातम्या प्रसिद्ध केल्या. परंतु बगळे साहेबांना ते काही रुचलं नाही आणि आपलं अपयश काय त्यांना सहन झालं नाही. त्याच्यामुळे नाही खरं गणेश, मग मला आता प्रश्न असा पडलाय, शहानिशा काय करायची होती तुमच्या? ती यंत्रणा जी होती तिसऱ्या डोळ्याला मोतीबिंदू झाला होता ही बातमी गणेशने प्रसारण केली. ही प्रसारण केल्यानंतर जर तिकडे दुरुस्ती केली जात असेल तर घटना सत्यच होती. मग आता ह्याच्यामध्ये वेगळी शहानिशा नेमकी करायची काय? गणेश अशा पद्धतीची नोटीस पाठवण्यामागे पोलिसांचं नेमकं काय गणित आहे तुला काय वाटतं खरंच सांग. नाही, अशा मध्ये पोलिसांचा असा उद्देश वाटतो की त्याच्यात तुम्ही जे ती नोटीस वाचली तर ही नोटीस पूर्णतः बेकायदेशीर आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की बऱ्याच गोष्टी त्याने चुकीच्या म्हटलेल्या आहेत आणि तो स्वतःच्या ह्याच्यात, म्हणजे मला वाटत नाही त्यामध्ये वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतलं असेल किंवा वरिष्ठांचं. एखाद्या घटनेची जर सत्य घटना असेल तर एखाद्या पत्रकारांनी जर ही घटना मांडली तर त्याचा आवाज दाबण्याचं ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे जेणेकरून पत्रकारांनी देखील आपल्या विरोधात बोलू नये, आपल्याच वाच्यात करू नये, असा हा प्रकार करण्याचा प्रकार आहे. परंतु मी ही सर्वसामान्यांची घटना आहे, सर्वसामान्यांची जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. उद्या भविष्यात जर चोरी किंवा अपकार झाले तर याला जबाबदार पोलीस निरीक्षक राहणार आहेत काय? ह्याच मतळ्याखाली माझा हा विषय, त्यासाठी सर्वसामान्य देखील माझ्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळे मी कसली तमा न बाळगता न्यायालयात देखील जाण्यास तयार आहे. निश्चित गणेश, खरं तर ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनता आपल्या पत्रकारांच्या पाठीशी उभी राहते त्या ठिकाणी काही मागे वळून पाहण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही, हे सुद्धा तितकं सत्य. वेळोवेळी आम्ही सुद्धा ह्या सर्व गोष्टी अनुभवलेल्या आहेत. गणेश मी काही शेवटच्या 1-2 प्रश्नांकडे येतोय. खरं तर तुम्ही देवगडमध्ये आणि संपूर्ण त्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीची पत्रकारिता, थेट बेधडक निर्भीड पत्रकारिता करताय. या पत्रकारितेला कुठेतरी लगाम घालण्याकरता ही नोटीस पाठवण्यात आली असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हे निश्चितच आहे. म्हणजे ज्या ज्या वेळा माझ्या अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होतात त्यावेळा अनेक प्रकार असे, म्हणजे पोलीस प्रशासन म्हणा, लोकप्रतिनिधी म्हणा, यांच्याकडून हे असे प्रकार मला सातत्याने भेडसावत आहेत. म्हणजे सातत्याने ज्या आपल्या विरोधात ज्या वेळेला घटना उभी राहते आणि त्याचा आपल्या म्हणजे पदाला किंवा आपल्या ह्याला कुठला तरी त्रास होणार आहे किंवा त्याचा इफेक्ट होणार आहे, त्यावेळेला निश्चित असा प्रकार सातत्याने माझ्या बाबत होत आहे. म्हणजे बाबा नोटीस पाठवणे, नोटीस करून गणेश आचरेकर गप्प राहील, नोटीस पाठवल्यामुळे गणेश आचरेकर बातम्या लिहिणार नाही, हा प्रकार सातत्याने माझ्याबद्दल होते. म्हणजे आज माझ्या समोर असा प्रश्न निर्माण झाला की पत्रकारिता आपण करायची की नाही असा प्रश्न आला. परंतु आज देवगड बार असोसिएशन, आपले देवगड मधील जे तज्ज्ञ वकील आहेत, म्हणजे त्या संघटनेने मला सांगितलं की गणेश तुझी पत्रकारिता आज टिकवणे काळाची गरज आहे, तुझ्या सोबत आम्ही आहोत, तुला लागणारा जो काही असेल त्रास किंवा आपला मानसिक आधार असेल तो सर्व काही मला देण्यास तयार झाले. म्हणा आपले व्यापारी म्हणा किंवा आपले सर्वसामान्य नागरिक म्हणा,
राजकीय लोकप्रतिनिधी म्हणा, विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला. गणेश, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत. शेवटी हा न्यायालयीन लढा हा मला एकट्यालाच लढायचा आहे, परंतु ज्या वेळेला अशी कौतुकाची थाप पडते त्यावेळेला अशा अनेक बातम्या लिहिण्याची अजून ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे अशा बातम्या मी कायम लिहितच राहणार आणि जनतेसाठी कायम सातत्याने भांडतच राहणार. न्यायालयात जावे लागले तरी बेहत्तर. क्या बात है गणेश, त्याच्यामुळे तुझी माझी मैत्री चांगली जमली आहे, याही पुढे अशीच राहील. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी घटना चुकीच्या घडतात, त्या ठिकाणी कोकणशाहीचा बूम हा निश्चित पोचणार. कोकणशाहीची लेखणी त्याच धारदार पद्धतीनं चालणार हे सुद्धा तितकं सत्य. गणेश, खरं तर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. देवगडचे पोलीस निरीक्षक यांना कोकणशाहीचे सुद्धा थेट सवाल आहेत. खरं तर या घटनेवरनं तिसऱ्या डोळ्याला मोतीबिंदू झाला होता, तो मोतीबिंदूचं ऑपरेशन सुद्धा आपण केला, मग नेमकी खातरजमा कुठल्या गोष्टीची करायची होती हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्याकरता गणेश तुझी मुलाखत घेण्याच्या मागील 10-15 मिनिटं अगोदरपासून मी 2 वेळा नीलकंठ बगळे, देवगडचे पोलीस निरीक्षक आहेत, त्यांना फोन केलेला होता त्यांची बाजू जाणून घेण्याकरता, परंतु कामात असतील, बिझी असतील, त्यांनी फोन उचलला नाही, त्याच्यामुळे त्यांची बाजू समजली नाहीये. बगळेना आपली बाजू मांडायची असेल तर बगळेने निश्चित आमच्या कोकणशाहीशी सुद्धा स्वतःहून संपर्क साधावा एवढं आवाहन मात्र या निमित्तानं करतो. आणि गणेश लढत राहा, सदैव पत्रकार म्हणून, पत्रकार बांधव म्हणून कोकणशाही तुझ्या सोबतीनं ठामपणे उभं राहील इतका शब्द मात्र या मुलाखतीच्या निमित्तानं देतो आणि या चर्चेला इथंच पूर्णविराम देतो. धन्यवाद साई, आज तू माझी जी दखल घेतली आणि आज मला एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभारी आहोत. जसा कोकणशाहीचा प्रवास हा चढता कायम राहिलाच आहे, तसाच कायम राहो आणि अशाच म्हणजे ज्या सत्य घटनेला खंबीरपणे पाठबळ देण्याचे जे सहकार्य तू मला दिलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. या चर्चेत दर्शक इथंच थांबतो. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा चॅनल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही. धन्यवाद. धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.